उसाचं दर निश्चित केल्याशिवाय कारखाने चालू करू देणार नाही, राजू पवार यांचा इशारा। राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणीची दखल घेण्याची गरज। साखर कारखान्याने उसाचा दर निश्चित केल्याशिवाय कारखाने चालू करू नये, शेतकऱ्यांना योग्य तो हमीभाव द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांचा आसूड व उसाचा बुडका हातात घेऊन रयत शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार, असा इशारा चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यांनी दिला। ते निपाणी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। पुढे बोलताना राजू पवार म्हणाले, सध्या दूधगंगा व वेदगंगा नदी काठावरील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे निष्पक्षपणे सर्वे करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकरी 25,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी। डोणेवाडी येथील शाळकरी मुलीच्या कुटुंबाला 50,00,000 रुपयांची सरकारने आर्थिक मदत मिळवून द्यावी। आतापर्यंत सरकारकडे वेळोवेळी रयत संघटनेने केलेल्या मागणीची दखल घ्यावी, सरकारने झोपेचे घेतलेले सोंग बंद करून शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा रयत शेतकरी संघटना इथून पुढच्या कालखंडामध्ये रस्त्यावर उतरून मोठ्या पद्धतीचे जन आंदोलन उभं करणार असल्याचा इशारा राजू पवार यांनी दिला आहे। यावेळी निपाणी तालुका कार्याध्यक्ष रमेश पाटील, सेक्रेटरी कलगौंडा कोटगे, बेनाडी शाखाध्यक्ष सुभाष देवर्षी, हालप्पा डवणे, मुनोदीन शेख, उमेश भारमल, सर्जेराव हेगडे, बबन जमादार, बाबासाहेब पाटील यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। आता सध्याचं तहसीलदार साहेबांनी परवाच आम्ही निवेदन दिलेलं आहे की निपाणी तालुक्यातून जेवढे सोयाबीन असेल, शेंगा असेल, भात असेल, मक्का असेल, ऊस असेल, जे अतिवृष्टीनं जे काही गेलेलं आहे त्याची पीडीओ असतील, सेक्रेटरी तलाठी असतील, सेक्रेटरी यांनी निपक्षपाती सर्वे करून त्या शेतकऱ्याच्या खात्यावर त्या नुकसान भरायचे एकरी 25,000 रुपये मिळावं अशी आमची सातत्यानं मागणी आहे आणि ती मिळाली पाहिजे। धोनीवाडीचं अनुष्का प्रकरण जे आहे ते मुख्यमंत्र्यापर्यंत दिलेलं आहे। येशी साहेबांनी मोर्चा आम्ही त्यांच्यावर येशी साहेबांची पुढलं काढला होता, त्यांनी मिटिंग घेतली, 5,00,000 सोडून कुठलीही अमाऊंट त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही। त्या मुलगीला 50,00,000 मिळावं म्हणून आमची सातत्यानं मागणी आहे। ती लवकरात लवकर पूर्तता करून DDP असतील, DDP आमचं फोनसुद्धा उचलत नाहीत। तीव्र प्रकारचं आम्ही आंदोलन छेडण्याच्या आम्ही तयारीत आहोत। आता हे गणपती आहे, गणपती सण हा उत्सव चांगला असावा साजरा करण्यासाठी आम्ही यावेळी फक्त इशारा देतो आहे। ज्या सीमाभागातल्या महाराष्ट्र असतील, कर्नाटक असतील जे कारखाने, त्या कारखान्यांनी कोणत्याही प्रकारचं आता बॉयलर पेटवायचं आता टायमिंग आलेलं आहे, दसऱ्याला बॉयलर पेटवतात, त्या सगळ्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसाचा दर डिक्लेअर केल्याशिवाय कुणीही कारखाना चालू करायचा नाही, आणि जर चालू केला तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र प्रकारचं आंदोलन छेडू आणि आमची मागणी FRP-पेक्षा 500 रुपये दर ज्यादा दिला पाहिजे। आता सरकार सांगते आम्ही 150 रुपये वाढवलं, मात्र ते शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे। 150 रुपये वाढवलं नाही, FRP वाढवली, मात्र रिकव्हरी वाढवली, उतारा वाढवला, त्याच्यामुळं त्यांनी काही वाढवून आमच्यावर उपकार केलेला नाही। आणि सगळ्या कारखान्यांना आम्ही सांगतोय, आजूबाजूला महाराष्ट्राचे कारखाने आहेत, मग शाहू कारखाना असेल, हमेदवाडा कारखाना, अनेक चांगले दर देतील, त्याच्यापेक्षा सुद्धा 100 रुपये टनाला ऊस ज्यादा द्यायला पाहिजे। आणि हे कारखाना काय सांगतात सुरुवात करताना, तो कारखाना काय देईल त्याच्यापेक्षा देतो, तो म्हणतो तो कारखाना काय देईल त्याच्यापेक्षा देतो। आमचं म्हणणं असं आहे, कुणाला कारखाना लवकर चालू करायचा आहे त्यांनी दर डिक्लेअर करावा आणि कारखाना चालू करावा पाहिजे। विनाट की त्या सभासदाचा ऊस आला असेल किंवा नसेल, सभासद म्हणजे फॅक्टरीचा मालक आहोत कुणीही तिथं, कारण भाग भांडवल जे सुरुवातीला उभा केलेलं आहे ते कारखाना सभासदांच्या शेतकऱ्यांच्या भागभांडवलावर कारखाना उभारला जातो। आणि आत्ता जे कोण सांगत असतील की साखर आमचा ऊस आला आहे त्यांनाच, तर आमची सातत्यानं मागणी आहे की प्रत्येक सभासदाला 100 किलो साखर मिळाली पाहिजे, त्यांचा ऊस येवो अगर न येऊ अशा पद्धतीचं आम्ही हे सगळ्या निवेदन वेळोवेळी दिलेलं आहे। मग तहसीलदार साहेब असतील, EC साहेब असतील, DC साहेब असतील, दूधगंगा वेदगंगा नदीकाठचं पुरात गेलेलं असेल लॉकडाऊनच्या काळातले, वेळोवेळी आम्ही मागणी केलेली आहे। मात्र आता इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या काही शेतकरी आहे, शेतमजूर असतील, गोरगरीब असतील, त्या शेतकऱ्यांनी सरकारनं झोपचं सोंग घेतलंय, त्या सरकारला जागा करण्यासाठी गणपती गेल्यानंतर आम्ही आसूड मोर्चा काढू, आणि उसाला जर दर नाही दिला तर शेतकरी बुडका हातात घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि ह्या लोकांना यांची जागा दाखवीची शिवाय कदापि ग बसणार नाही। आणि ही रयत संघटना कायम शेतकऱ्यांच्या बाजूला असणार आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी काम करणार आहे। म्हणून येतेल्या काळामध्ये सर्वांनी सावध होऊन कोणत्याही प्रकारचं आडेवेडं न घेता दर डिक्लेअर केला पाहिजे,
आणि सातत्यानं शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर या झोपल्याला सरकारला जागे केल्याशिवाय आम्ही कदापि गबसणार नाही, एवढंच मी तुमच्या माध्यमातून सांगतो. आणि मी यांना परत एकदा असं सांगू इच्छितो की इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं निवेदन दिलं जाणार नाही, गरज पडली तर रस्ता रोको करू आणि तीव्र प्रकारचं आंदोलन छिडू आणि ती पूर्ण जबाबदारी सरकारची आणि प्रशासकाची असेल. मी एवढंच तुम्हाला या ठिकाणी